नमस्कार, मी पंजाबच्या हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उघडे धामणगाव तालुका शिलोळ जिल्हा परभणी. आज आहे 10 नोव्हेंबर 2022. आजपासूनच्या सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना निसर्गातल्या गोष्टींना तुम्ही अंदाज घेतला. आज तुम्ही बघा, आज 10 नोव्हेंबरला आज राज्यामध्ये वारं सुरू होणार आहे. जोरानं वारे वाहू लागणार आहे, पुरेपूर वारे येणार आहे. वारे वाहू लागले की तुम्ही म्हणायचं आता 4 दिवसात कुठेतरी एखादं चक्रीवादळ तयार होणार आहे, आभाळ निघणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेतला. तर आता नवीन हवामान अंदाज येतो, तर उद आता म्हणजे 10, 11, 12, 13 पर्यंत जोरात वारे व्हायचे. पण 13 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर 15 नोव्हेंबर राज्यामध्ये फक्त काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. मग हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. मग तो कोणता भाग आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण राहील, लातूर जिल्ह्यामध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर सातारा, सांगली तसेच पुणे जिल्ह्या, पुणे तसेच कोकणपट्टीमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच 13 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर 15 नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये फक्त सातारा, सांगली, सावंतवाडी, कोल्हापूर तसेच पुणे, कोकणपट्टी, रत्नागिरीच्या भागामध्ये थोडा कुठेतरी रिमझिम पावसाची शक्यता आहे. म्हणून हे देखील तिकडल्या द्राक्ष शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यामध्ये काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करण्याची गरज नाही. फक्त तो दक्षिण महाराष्ट्रामध्ये उगत 2-3 जिल्ह्यामध्ये म्हणजे तुरळक ठिकाणी पावसाचा म्हणजे तुरळक ठिकाणी आभाळ येईन आणि थोडं थेंब पडण्याची शक्यता आहे. मोठा काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करण्याची गरज नाही. पण 13 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर ढगाळ वातावरण राहणार आहे. लगेच 16 तारखेला लगेच राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना निसर्ग तुम्हाला काय काय करतो, आधी तुम्हाला पूर्वसूचना करतो. म्हणजे कशी करतो तुम्ही बघा, आता उद्यापासून आज म्हणजे आज 10 तारखेपासूनच राज्यामध्ये पुरेपूर वारं व्हायला सुरुवात होणार आहे. जोरानं वारं वाहू लागते, लगेच पुरेपूर जोरानं वारं सुरू झालं की तुम्ही म्हणायचं आता कुठेतरी एखादं चक्रीवादळ होणार आहे आणि त्याचा आपल्याला आभाळ येणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. आणि अशा निसर्गातल्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचं निवेदन करायचं. राज्यात सर्व जिल्ह्यात काही पाऊस पडणार नाही, फक्त काय होणार आहे, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, रत्नागिरी, रायगड या आणि पुणे या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि कुठेतरी रिमझिम पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता राहील त्या ठिकाणी. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल.